नमस्कार, मी श्वेता रे, शेवटच्या श्वासापर्यंत तुझी साथ सोडणार नाही असं प्रेम भावना तिच्या हाती गुलाब देऊन व्यक्त करणाऱ्या प्रेम युगलांसाठी आजचा दिवस खास आहे, कारण आज व्हॅलेंटाईन डे आहे. आजच्या दिवशी अनेक ठिकाणी अशा प्रकारे आपल्या प्रेम भावना व्यक्त करणारे आपल्याला दिसतात, मात्र फार क्वचित जण एकमेकांना दिलेलं वचन पाळताना दिसतात. मात्र एकमेकांनी शेवटच्या क्षणापर्यंत सोबत राहण्याची दिलेली वचनं खऱ्या अर्थाने सत्यात उतरवणाऱ्या त्या दोघांशी व्हॅलेंटाईन डे च्या निमित्त संवाद साधलाय. खर तर ते दोघे आजच्या काळातील तरुणाई समोर आदर्शवत जोडी म्हटलं तर वावग ठरणार नाही. विशेष म्हणजे ती जोडी चित्रपट सृष्टी किंवा राजकीय क्षेत्रातील नसून तुमच्या आमच्या सारखी सर्वसामान्य कुटुंबातील आहे. पुण्यातील कात्रज भागात एका सोसायटीमध्ये समीर आणि रुपाली कुलकर्णी हे दाम्पत्य मागील काही वर्षापासून राहते. त्यांच्या लग्नाला आता 10 वर्ष झाली असून त्यांना 8 वर्षाचा शौर्य हा मुलगा आहे. ते दोघेही उच्च शिक्षित असून समीर एका नामांकित कंपनीत कामाला आहे, तर रुपाली यांना पेंटिंगची आवड आहे. समीर आणि रुपाली कुलकर्णी हे ते दाम्पत्य आहे. 3 वर्षापूर्वी रुपाली कुलकर्णी या 4th floor पडल्या होत्या. त्यांच्या उपचारासाठी त्यांचे पती समीर हे तेव्हापासून आतापर्यंत नाईट ड्युटी करून त्या लवकरात लवकर बरे व्हावेत यासाठी प्रयत्न करत आहेत. ज्यावेळी ही घटना घडली आणि काही दिवसानंतर रुपाली यांना घरी आणण्यात आले तेव्हा रोजचं जेवण, वेळेवर औषध अशी सर्व काळजी कोण घेणार असा प्रश्न निर्माण झाला. हे पाहून समीर यांनी कंपनीमधील व्यवस्थापकांसोबत चर्चा करून नाईट ड्युटी करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार 2016 पासून ते आजपर्यंत नाईट ड्युटी करून समीर हे रुपाली यांची सर्व प्रकारे काळजी घेतात. जोडीदाराची साथ कधीही सोडू नका. आम्ही दोघं मागील 3 वर्षात कठीण काळातून गेलो आहोत, मात्र आम्ही दोघांनीही कधी हार मानली नाही. येणाऱ्या प्रसंगाला सामोरे जायचं एवढंच ठरवलंय आणि आम्ही पुढे जात आहोत. सुरुवातीला एक प्रश्न निर्माण झाले, त्यामुळे आजच्या पिढीने किती कठीण प्रसंग आला तरी एकमेकांच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहा. आयुष्यात आपल्या जोडीदाराची साथ कधीच सोडू नका असं आव्हान समीर आणि रुपाली कुलकर्णी यांनी आजच्या व्हॅलेंटाईन डेच्या निमित्त तरुणाईला केलंय. तुम्ही पाहत राहा विकास समाचार, ध्यास ग्रामीण विकासाचा. नमस्कार.